दुपारच्या सुमारास शाळेला सुट्टी झाल्याने शाळेतील बाथरूम मधून वर्गखोलीकडे जात असलेल्या दोन विद्यार्थिनींवर अचानक वीज कोसळल्याने किरकोटीत्या जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील लोकमान्य विद्यालयातील मैदानात घडली. या घटनेत इयत्ता 9वी मधील कुमारी वैष्णवी अरविंद वावरे वय 15 वर्ष राहणार मेंढा व कुमारी आचल तेजराम वावधरे वय 15 वर्ष राहणारा इंदोरा या विद्यार्थिनी किरकोळरित्या जखमी झाल्या आहेत. तथापि वीज पडताच शाळेतील मैदानात दोन्ही विद्यार्थिनी पडल्या पाहून उपस्थित व अन्य विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापि उपचारादरम्यान दोन्ही विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर येथील पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. या घटनेची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांना होताच त्यांनी तत्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचत दोन्ही विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विचारपूस केली.